ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. कोल्हापूर मतदारसंघात उमेदवारांसह नेत्यांनी बजावला मतदानाचा हक्क. कोल्हापूर मतदारसंघात चुरशीने मतदान सुरू आहे. या मतदारसंघातील उमेदवारांनी आणि राजकीय नेत्यांनीही आपला मतदानाचा हक्क सकाळच्या टप्प्यातच मतदान करून पार पडला. कोल्हापुरात काँग्रेसचे उमेदवार शाहू महाराजांनी आणि छत्रपती घराण्याने रमणमळा परिसरातील न्यू पॅलेस जवळील शाळेतील मतदान केंद्रात मतदानाचा हक्क बजावला. यातन सेनी राजे, माजी खासदार संभाजी राजे, माजी आमदार मालोजी राजे, मधुरिमा राजे, यश राजे, यशस्विनी राजे यांनी मतदान केले. महायुतीचे उमेदवार प्राध्यापक संजय मंडलिक यांनी सहकुटुंब कागल तालुक्यातील चिमगाव येथील मतदान केंद्रात मतदान केलं. यावेळी वैशाली मंडलिक, वीरेंद्र मंडलिक यांनीही मतदान केले. पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी कागल तालुक्यातील लिंगनूर दुमाला येथे मतदान केलं. खासदार धनंजय महाडिक आणि परिवाराने कोल्हापुरात शाहू मार्केट यार्ड परिसरातील शेतकरी संघाच्या इमारतीत मतदान केले. अपक्ष उमेदवार बाजीराव खाडे यांनी करवीर तालुक्यातील सांगरुळ येथे मतदान केलं. तर आमदार सतेज पाटील आणि आमदार ऋतुराज पाटील यांनी कसबा बावडा येथील पॅव्हेलियन येथील मतदान केंद्रात मतदानाचा हक्क बजावला. माजी आमदार संजयबाबा घाडगे यांनी कागल तालुक्यातील वनाळे येथे मतदान केलं. आमदार जयश्री जाधव आयर्विन ख्रिश्चन येथील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला.